सोलापुरातील श्री तौफिक दाऊद नदाब सोशल वर्कर व युवा पत्रकार यांची युवा पत्रकार असोसिएशन महाराष्ट्र राज्यतर्फे युवा आयकॉन पत्रकार रत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या प्रसंगी तौफिक दाऊद नदाब हे सोलापुरातील दैनिक लोकप्रधान वृत्तपत्र व लोकप्रधान न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न निर्भीडपणे शासनाकडे मांडण्याचं काम, त्याचबरोबर समाजाला न्याय हक्क आणि अधिकार मिळवून देण्याचे सतत प्रयत्न करीत आहेत. तसेच लोकांची शैक्षणिक, आर्थिक आणि आरोग्य विषयी वेगवेगळ्या मार्गाने ते मदत करीत असतात आणि ते नदाफ अर्थात पिंजारी मंसुरी जमातीच्या महाराष्ट्र पातळीवरील संघटनेसोबत कार्यरतही आहेत. तसेच सोलापूर विद्यापीठातून पत्रकारितेचा मास्टर जर्नलिझम हा कोर्सही ते करीत आहेत आणि नुकतीच त्यांनी पीजी डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक मीडिया या पत्रकारिता कोर्स मध्ये प्रवेश प्रावीण्य प्राप्त केलंय. तसेच महाराष्ट्र मायनॉरिटी एनजीओ फोरमच्या माध्यमातून मुस्लिम समाजास शैक्षणिक, स्कॉलरशिप व आर्थिक उद्योग विषयी योजना मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र पातळीवर ते कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांचे युवा पत्रकार असोसिएशन महाराष्ट्र राज्यतर्फे युवा आयकॉन पत्रकार रत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात येत आहे. त्यांच्या या निवडीबद्दल युवा पत्रकार असोसिएशन महाराष्ट्र राज्यतर्फे हार्दिक अभिनंदन व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.